गुड़ धाम की दुनिया तारी। प्रश्नाचं उत्तर तर टप्पूचे पप्पाच देऊ शकतात। मस्त आहे ना? हा मस्त आहे, पण या जेठालालने त्याचा टाइम आणि पैसाही वेस्ट केला। नाही वेस्ट, नाही म्हणजे इन्व्हेस्ट इन्व्हेस्ट। आता मुंबई पासून आपल्याला इतका दूर घेऊन तर आलाय, पण संक्रांत साजरी करायला का पिकनिक करायला ते कळत नाहीये। आता पिकनिक कशाला, ते म्हणाले ना संक्रांतीसाठी आहे। मग संक्रांतीसाठीच आलो होत आपण लोक? संक्रांतीसाठी आलोय तर मग मांजा कुठे आहे, फिरकी कुठे आहे, पतंग कुठे आहे? ओ त्यांनी सांगितलं ना सरप्राईज आहे, मग सरप्राईज थोड्या वेळाने उघड होईल ना, जरा धीर धर। अगं सोनी, संक्रांतीचं सरप्राईज काय आहे ते नाही माहित, पण ही जागा इतकी रोमॅन्टिक आहे की तुझ्या सोबत रोमॅन्टिक गाणं म्हणायची इच्छा होते। थांबा 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 थांबा, आपण इथं पतंग उडवायला आलोय, रोमांस नंतर बघूया। आधी आपण जेठभाऊंना विचारूया की पतंग उडवायचं कुठे। अगं सोनिये, विचारूया विचारूया, पण जरा बघ तरी, एका बाजूला लेक आहे, एका बाजूला टेंट आहे, आणि आपल्या दोघांच्या रोमांस अग्रीमेंट आहे। अरे रोशन, तू पण एकदम वेडाच वेडा। सोनिये गेलो तर आहे, पण तुझ्या प्रेमात आहे। आयर खूप हँडसम दिसतोय। थँक्यू, तू सुद्धा खूप ब्युटिफुल दिसते। थँक्यू। आणि हा जेठालाल मुंबई पासून आपल्याला या टेंट सिटी मध्ये घेऊन आलाय, पण अजून सरप्राईजचा काही पत्ताच नाहीये। आयर बी पेशंट ना, कळेल थोड्या वेळात। नकली आहे, चल। हा जेठालाल पण कमालच करतो, सकाळी सकाळी नाश्ता करायला वेळच नाही दिला। आता इथून जिथे जाणार आहोत माहित नाही तिथे कधी नाश्ता मिळेल। ओ कम ऑन हंस, तुला नाश्त्याची पडली आहे, मी सरप्राईज बद्दल खूपच एक्साइटेड आहे। अगं एक्साइटेड तर मी पण आहे, पण कोमल नाश्ता जास्त इम्पॉर्टंट आहे ना। ओ कम ऑन हंस, अँड एन्जॉय एन्जॉय। तारक, काय करताय? बस प्रकृतीच्या सौंदर्याकडे बघत होतो अंजली। किती सुंदर दृश्य आहे ना, कमालच आहे। तसं तुम्हाला हे सुंदर दृश्य पाहून काही म्हणायची इच्छा होत नाहीये का? आता काय म्हणू अंजली, कदाचित अशाच एखाद्या सुंदर दृश्याला पाहून भरतव्यासजींनी लिहिलं असेल की हिरव्या हिरव्या वसुंधरेवर निळ निळ हे गगन, की ज्याने मेघांच्या पालखीला उडवतोय पवन, शाही ही रंगांनी भरलेली, चमकते उमंगांनी भरलेली, कुणी फुला फुलांवर केला शृंगार आहे, हा कोण चित्रकार आहे? अरे वा, किती छान बोललात मिस्टर मेहता। बाबा बावरीजी, किती सुंदर जागा आहे ही। हो बागेश्वरजी, मजा येईल। हॅलो मेहता साहेब। हॅलो बागा। अरे ब्लू ब्लू, सेम सेम मंजली वहिनी। मंजली वहिनी नाही बावरीजी, अंजली वहिनी। हाय हाय, चुकून मिस्टेक झाली बागेश्वर जी। अरे इट्स ओके। अरे काय ओके, अर्थाचा अनर्थ झाला अंजली मंजली। ओ मेहता साहेब, चला भाऊ मी तयार आहे। कुठे आहेत तुमचे परम मित्र जेठालाल, आणि जायचंय कुठे? हो अरे मित्रा रेडी तर आम्ही पण बसलोय, पण माहित नाहीये जेठालाल कुठे आहे, आणि हे तर माहितच नाहीये की कुठे जायचंय। सांगा, पण एक गोष्ट नक्की आहे माझ्या डोक्यात, एक गोष्ट येते, माझं मन म्हणतंय की हे सगळं जरा अजब आणि विचित्र नक्की आहे, पण हे जेठालालचं सरप्राईज शानदार असणार। माझ्यासाठी तर तेव्हा शानदार असेल जेव्हा पतंग उडवता उडवता लग्नाचा पेच लढून जाईल। याची काहीच गॅरंटी नाहीये। सगळं होणार पोपट भाऊ, पण आधी कळू तर दे की आपल्याला जायचं कुठे। एक मिनिट, तुम्ही काय म्हणत होता? मी म्हणत होतो याची काही गॅरंटी नाहीये। कशाची? अरे बाबा काही गॅरंटी नाहीये, कुठे जायचंय, किती वाजता जायचंय। खरं? हा अच्छा असं। दत्ता अंकल, पोपट अंकल, बागा अंकल, हा लवकर चला पप्पा आपल्या सगळ्यांची वाट बघताय। चला 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 लवकर चला। सरप्राईज तरी कळेल। खांद्यावर आठवलं तरी चालेल। हो का? हो का? हो 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 हो
टप्पू सेना कुठे होतात तुम्ही सगळे? पप्पा आम्ही सगळ्यांना बोलवायला गेलेलो. मग कुठे आहेत सगळे? येतात येतात सगळे येतात. अच्छा चला तुम्ही सगळे बसून घ्या. आलो 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 जेठा प्रा. ओए आला सगळ्यात आधी माझ्या पंजाबचा शेर आला. क्या बात है जेठाप्रा यार, शर्ट तर खूप मस्त घातलंय पतंग. अच्छा जेठाप्रा सांग ना सरप्राइज काय आहे? सगळ्यांना समजेल, सगळ्यांना एकत्र समजेल. चला बस बस चल सोडी बसूया. बस बस चला मस्त बसायचं. चला अरे कुठे आहेत सगळे? हा आलो आलो. अरे काय सेक्रेटरी साहेब कुठे आहात तुम्ही? तेच तर माहित नाही कुठे आहोत आम्ही, कधीपासून विचारतोय किमान सांगा तरी. हा बस बरे बस चला बस. नाही मी नाही बसणार. अरे काय जेव्हापासून गोकुळधाम मधून निघालो आहोत मी विचारतोय की सांगा तरी कुठे चाललोय, कोणती जागा आहे सांगतच नाही तू. ठीक आहे सांगतो. हे तंबूंच शहर आहे. बांबूचं शहर? अरे बांबू नाही अय्यर भाई, तंबू. पविताजी टेंट सिटी अय्यर. अरे ते तर मला पण माहिती आहे, पण जेठालाला आपण सगळे आहोत कुठे? अरे तेच तर केव्हापासून विचारतोय, जेठालाला सांगतच नाहीये. आता कोणी आपल्याला विचारलं की संक्रांतीला कुठे फिरायला गेला होतात तर माहिती नाही कुठेतरी गेलो होतो. कसं वाटतं ते ऐकायला? अजिबात चांगलं नाही वाटणार. मग अरे भिडे इतकी कळ काढले, अजून थोडी कळ सोसत मी सांगतोय ना भाऊ, मजा येईल, जबरदस्त सरप्राईज आहे. प्लीज प्लीज बसा बसा गाडी मध्ये बसा. चला बसा ना चला चला बसा चला. बबिताजी बोलावंच लागेल, जबरदस्त दिसताय तुम्ही. थँक यू सो मच जेठाजी. तुमचं पण शर्ट आहे ना इतकं क्यूट आहे ना, लुक ऍट दिस. मागे बघा किती मस्त आहे. जेठालाल काय झालं? बाबी त्याला येऊ का देत नाही? नाही. अरे मी कोण आहे यांना अडवणार? मी तर हे म्हणत होतो की आज तुम्ही खूपच जबरदस्त दिसताय. थँक्यू जेठालाल, तुझ्या तोंडून माझी स्तुती ऐकून मला खूप बरं वाटलं. नाही तर म्हणावंच लागेल ना, आज तुम्ही एकदम ना मवाली दिसताय. लवली लवली दिसताय. हा लवली. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू बबिताजी. अरे चला आता कोण आहेत बाकी? शेठ जी आम्हाला हे तरी सांगा की एक्झॅक्टली आपण. अरे तुम्ही नंतर सांगेल. चला आता बसा आधी आतमध्ये बसा. चला मेहता साहेब किती. ओ हो हो अंजली वहिनी काय दिसताय तुम्ही आज एकदम सायोनारा. अरे हो मित्रा, हे सायोनारा दिसण्याच्या नादात या नारीने एवढा वेळ लावला, तयार व्हायला इतका वेळ लावला की विचारू नका. तारक. नाही हिने काहीच वेळ नाही लावला, वेळ तर मला लागला. ही तर आधीच आली होती. मी बस मध्ये बसा. एक गोष्ट सांग ना यार. अरे परम मित्र असण्याच्या नात्याने मला तरी कळलं पाहिजे ना की आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत. बिलकुल. तर आपण काय करायचंय ना मेहता साहेब, तुम्ही आधी बस मध्ये बसा. चला चला नंतर सगळ्यांना सांगणार, सरप्राईज आहे भाऊ. चला कोण आहे अजून बाकी? अरे आलो. आरती भाई लवकर लवकर चला. अरे जेठा भाऊ लवकर कसं काय येऊ, नाश्ता नाही ना केलाय त्यामुळे एनर्जीच नाहीये. अरे आरती भाऊ तुम्ही जर घाई केली तर तिकडे स्वादिष्ट नाश्ता तुमची वाट बघतोय. चला असं वाटतंय सगळे आले. चला 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 मी आलो चला मी चला आलो. सॉरी आता फुल झाली बस. चला बाय. अरे काय फुल झाली भाऊ, अजून काकाजी पण बाकी आहेत. बापूजी आले नाही? अरे ते तर सगळ्यात आधी तयार झाले होते. हो मी त्यांना शोधायला गेलो होतो ना भाऊ, त्यातच उशीर झाला. मग कुठे आहेत बापूजी? अरे मी खूप शोधलं मला कुठेच नाही मिळाले. जेठालाल. अरे भाऊ 10 मिनिटं शांत बसत, मी सांगितलं ना, मी सांगेन तिथे गेल्यावर. खूप चांगलं खूप मस्त सरप्राईज आहे, खूप मजा येईल. अरे पण टेन मी म्हणत होतो. भाऊ जे काय म्हणायचं नंतर, आता तर टेन्शन आहे, बापूजी सापडत नाहीयेत, हरवले आहेत, मी त्यांना शोधून येतोय. काकाजी बापूजी बस मध्ये. अरे चला बाबा ना चला आता, मी सापडलो ना तुम्हाला. काय चाललंय? चला ना. अरे चला 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 बंद करा चला.
अरे जेठाला ला रे ते ऑटोमॅटिक असतं भाऊ. हा ऑटोमॅटिक. अरे मग करा ना. ड्रायव्हर ड्रायव्हर हे बंद कर ना. काय करतोय बंद कर. येत आहे बंद होत आहे बंद होत आहे. साहेब इतका मस्त माहोल आहे तर मग प्रसंगाला अनुरूप एखादं गाणं बिणं होऊन जाऊ दे. सुरू करू मेरे साथ. ओ रखो उत्साह उमंग रखो उत्साह उमंग रखो उत्साह उमंग रखो उत्साह उमंग. आज लेकर पतंग आज लेकर पतंग आज लेकर पतंग. आसमां में हम खेलेंगे मस्ती की जंग. आसमां में हम खेलेंगे मस्ती की जंग. रखो उत्साह उमंग रखो उत्साह उमंग रखो उत्साह उमंग रखो उत्साह उमंग. आज खुशियों के रंग आज खुशियों के रंग आज खुशियों के रंग आज खुशियों के रंग. हम लाए हैं संग हम लाए हैं संग हम लाए हैं संग हम लाए हैं संग. आसमां में हम खेलेंगे मस्ती की जंग. आसमां में हम खेलेंगे मस्ती की जंग. रखो उत्साह उमंग रखो उत्साह उमंग रखो उत्साह उमंग रखो उत्साह उमंग. शेवटचा थोडा फास्ट. आपण खेळू आज मस्तीची जंग. आता खेळू आज मस्तीची जंगूजी. अरे बापूजी बापूजी ऐक बस बस बस. नाही भिडे नाही नाही. अरे तो काहीतरी विचारतोय. विचारू दे. माहितीये तो काय विचारतोय बापूजी. त्याच्यात धीरच नाहीये. 5 मिनिट भाऊ फक्त 5 मिनिटात आपण पोहोचणार तिथे. 5 मिनिटानंतर कळेल. माधवी वहिनी जरा बिझी ठेवा ना प्लीज यांना. मित्रांनो वाट बघायची वेळ संपली. पोहोचलो आहोत आपण. शेठ जी खूप मजा आली. अरे हे तर काहीच नाहीये. तिकडे समोर बघा. माय गुडनेस. हो सरदार वल्लभभाई पटेलांची विश्वप्रसिद्ध प्रतिमा आणि तिच्या सानिध्यात आपण इथे उभा आहोत. क्या बात है जेठालाल. थँक्यू सो मच भाऊ.
पण जेठ्या ही जगातली सगळ्यात उंच प्रतिमा आहे ओरा तीच तीच आहे अनुपम अद्वितीय क्या बात है जेठालाल कमाल केली वाह लोखंडी पुरुष मित्रांनो यावेळी गोकुळधामची संक्रांत पूर्ण देशातल्याच नाही तर जगातल्या एकापेक्षा एक कायटिस्टांन सोबत इथे पतंगोत्सवात होणार कायटिस्ट काय बोललास तू जेठालाल कायटिस्ट काय हा ते पतंगबाज इथे मी ऐकलं हे लोक पतंगबाजाला कायटिस्ट म्हणतात अच्छा अच्छा वाह 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 अद्भुत हाँ जेठिया अद्भुत बापूजी वाह पापा दिस इज माइंड ब्लोइंग है ना अरे मग बापूजी टप्पू सेना भिडे बाग मी जर सांगितलं असतं या सरप्राईज बद्दल तर इतकी मजा आली असती नाही नाही अरे नाही 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 अजिबात नाही शीट नसते बरोबर मग येस जेठाजी अँड थँक्यू सो 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 मच फॉर दिस वंडरफुल एक्सपीरियन्स हे बबीताजी हे थँक्यू तुम्ही आलात अरे वा जेठे वा मन खुश करून टाकलं सर अरे बापूजी सॉरी 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 आणि खरं सांगायचं तर मित्रांनो मला पण खूप आनंद होत आहे की देवाच्या कृपेने या वेळेला माझ्या सरप्राईज मध्ये काही लोचा नाही झाला आणि मित्रांनो आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही लोक जी माझी स्तुती करताय तर त्या स्तुतीचा खरा हक्क माझा नाहीये स्तुतीचा खरा हक्क दुसऱ्या कोणाचा तरी आहे व्हॉट ज्यांनी मला ही आयडिया सुचवली आणि आपल्या इथे येण्याचं या पतंग उत्सवात सामील होण्याचं सगळं आयोजन केलं अच्छा कोण कोण ए एक मिनिट आता बोलवतो त्यांना अरे जेठालाल हो जेठा भाऊ कसे आहात अरे कुठे आहात तुम्ही आम्ही आलो इकडे अरे मी इथेच आहे पतंग महोत्सवामध्ये आहे अरे आम्ही इथेच आहोत ना जिकडे सगळे पतंग उडवत आहेत तुम्ही कुठे आहेत अच्छा तुम्ही कुठे आहात आता कुठे आहोत तर इथे का हा एक पांढरा पट्टा आहे त्या पट्ट्यावर उभे आहोत हा इथे 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 मी तुमच्या राईटला आहे अरे एक मिनिट इकडे कोणतरी कापेला अरे राईट मध्ये अरे अरे मी आलो 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 मी येतो मी येतो म्हणजे भाऊ एक मिनिट हा तुम्ही जरा हा नीट घ्या बापूजी कसे आहात नमस्कार हॅलो नमस्कार हॅलो अरे सोने कसे गोकुळधाम सोसायटीच या पतंग महोत्सवात स्वागत आहे म्हणजे या सगळ्या जबरदस्त सरप्राईजच्या मागे तुम्ही होते तुमचा हात होता बोला आता अरे मेहता साहेब गोकुळधाम सोसायटी ही आमच्या यारा दोस्तांची सोसायटी आहे त्यामुळे मी सुद्धा या पतंग महोत्सवात येतच होतो तर मी विचार केला की भाऊ आपली गोकुळधाम सोसायटी पण येऊ दे तर मी फक्त जेठालाला फोन केला अरे वा वा ओ अच्छा 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 जेठालाल त्या दिवशी जेव्हा संक्रांती बद्दल बोलणं चाललं होतं आणि तू वेगळा जाऊन फोनवर बोललास एकदम खुश होतास तो फोन असित भाऊंचा होता त्याने मला सांगितलं फोनवर की बघा मी असा असा चाललोय त्या पतंग उत्सवात आणि ही प्रतिमा पण बघायला चाललोय तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता मी म्हटलं प्रश्नच नाही आम्ही येतोय बरोबर आहे आणि मग मी मनातच ही सरप्राईजची आयडिया अशी घडवली कमाल हो आशिष भाई तुम्हाला तर खूप 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 धन्यवाद तुम्ही तर मन अगदी खुश करून टाकलं अरे रोशन सिंग सोडी तुम्ही लोकांनी माझं मन रोशन करून टाकलं चला मोकळा आकाश आपली वाट बघताय चल भाऊ पतंग उडवूया हे टप्पू जगभरातले पतंगबाज इथे आलेले आहेत आपली करामत दाखवायला तर तू पण तुझा जलवा दाखवून दे यस यस आसित अंकल थँक यू सो मच वन्स अगेन कम ऑन फ्रेंड्स लेट्स गो काय बघताय मेहता साहेब जेठा लाल काय म्हणू तुला यार इतके महान या देशाचे राष्ट्रनायक
सरदार वल्लभ भाई पटेल यांची ही अद्भुत प्रतिमा विश्वभरात सगळ्यात मोठी प्रतिमा मला बघायची इतकी इच्छा होती ना विचारू नकोस कमाल केली यार तू खरच अरे मेहता साहेब उद्या ही प्रतिमा जवळून बघायचा पूर्ण प्लॅन आहे सांगतोय जवळून पाहायला मिळेल एकदम आसित भाईंनी सगळं फिक्स करून ठेवलंय अरे यार त्यांना खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद काय मस्त आहे आता पतंगांची मजा घेऊया चला 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 यार चला चला आकाशात पसरले आहेत इंद्रधनुष्याचे रंग आणि ऐटी तुडतोय आमचा पतंग गोकुळधामची मंडळी मैदानात आहे उभी घेऊन पतंग छोटी मोठी निघाले आहे पतंग आणि डोर आणि पतंगच पतंग आहेत चौफेर पतंग डावीकडे जातो उजवीकडे जातो नृत्य दाखवतो मुरकतो नाचतो गातो आणि आकाशात आपले रंग दाखवतो इथे तर पतंगोत्सव चालू आहे आपले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेच्या सानिध्यात हा संक्रांतीचा उत्सव असाच चालू राहील बस बघत राहा गोकुळधामची